नेक्स्ट पॉइंट इज डायलेक्ट्रिक्स एंड इलेक्ट्रिक पोलरायझेशन. याच्यामध्ये डायलेक्ट्रिक्स आर इन्सुलेटर्स विच कॅन बी यूज्ड टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी. आता डायलेक्ट्रिक जे आहेत हे डायलेक्ट्रिक्स आपण हे इन्सुलेटर्स आहेत आणि हे इन्सुलेटर जे आहेत हे आपण इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्यासाठी वापरतो. डायलेक्ट्रिक्स आर इन्सुलेटिंग मटेरियल्स ऑर नॉन कंडक्टिंग सब्स्टन्सेस विच कॅन बी पोलराइज्ड थ्रू स्मॉल लोकलाइज्ड डिस्प्लेसमेंट ऑफ चार्जेस. तर डायलेक्ट्रिक जे आहेत हे इन्सुलेटर्स आहेत आणि हे नॉन कंडक्टिंग सब्स्टन्स आहेत आणि हे आपण त्याच्या लोकलाइज्ड डिस्प्लेसमेंटमध्ये हे आपण डायलेक्ट्रिक्स पोलराइज करू शकतो आपण याला. फॉर एक्झाम्पल ग्लास, वॅक्स, वॉटर, वूड, मायका, रबर, स्टोन, प्लॅस्टिक एक्सेट्रा, दीज आर द डायलेक्ट्रिक मटेरियल्स. हे डायलेक्ट्रिक मटेरियल्स आहेत. डायलेक्ट्रिक्स कॅन बी क्लासिफाईड ॲज पोलार डायलेक्ट्रिक्स अँड नॉन पोलार डायलेक्ट्रिक्स. आता डायलेक्ट्रिकचे परत दोन प्रकार आहेत, त्यामध्ये पोलार आणखीन नॉन पोलार डायलेक्ट्रिक्स. त्यामध्ये फर्स्ट आहे पोलार डायलेक्ट्रिक्स. आता पोलार डायलेक्ट्रिक जे आहे मॉलिक्युल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस दॅट इज प्रोटॉन डज नॉट कोइन्साइड्स विथ सेंटर ऑफ मास ऑफ नेगेटिव्ह चार्जेस दॅट इज इलेक्ट्रॉन्स बिकॉज ऑफ द असिमेट्रिक शेप ऑफ द मॉलिक्युल्स इज कॉल्ड पोलार मॉलिक्युल्स. तर अशा प्रकारचे मॉलिक्युल की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेसचा सेंटर ऑफ मास आणखीन निगेटिव्ह चार्जेसचा सेंटर ऑफ मास हा कोइन्साइड नसतो, असिमेट्रिक असतो, म्हणजे एका ठिकाणी नसतो सेंटर ऑफ मास दोन्ही चार्जेसचा, त्यामुळं ह्याच्यामध्ये पोल शो होतो, पोल दिसतो ह्या या प्रकारच्या मॉलिक्युल्समध्ये. दे हॅव परमनंट डायपोल मुवमेंट अँड ॲक्ट ॲज टायनी इलेक्ट्रिक डायपोल्स. यामध्ये परमनंट इलेक्ट्रिक छोटा डायपोल असतो या प्रकारच्या पोलार डायलेक्ट्रिक्समध्ये. नेक्स्ट वन इज नॉन पोलार डायलेक्ट्रिक्स. आता नॉन पोलार डायलेक्ट्रिक्समध्ये अ मॉलिक्युल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस कोइन्साइड्स विथ सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस इज कॉल्ड नॉन पोलार मॉलिक्युल्स. तर त्या प्रकारचे मॉलिक्युल ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास दोन्ही हे कोइन्साइड असतात, एकाच ठिकाणी असतात, तर याच्यामध्ये पोल्स दिसत नाही या प्रकारच्या मॉलिक्युल्समध्ये, या प्रकारच्या मॉलिक्युल्सला आपण नॉन पोलार मॉलिक्युल्स असे म्हणतो किंवा डायलेक्ट्रिक्स म्हणतो. दीज हॅव सिमेट्रिकल शेप्स अँड हॅव झिरो डायपोल मुवमेंट इन द नॉर्मल स्टेट. तर नॉर्मल स्टेटमध्ये ह्यांचं झिरो डायपोल मुवमेंट असतं आणि सिमेट्रिकल शेप असतात, ट्रिकल शेप असतात. द डायलेक्ट्रिक्स लाईक हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, CO2, बेंझिन, मिथेन आर मेड अप ऑफ नॉन पोलार मॉलिक्युल्स अँड आर कॉल्ड नॉन पोलार डायलेक्ट्रिक्स. तर हे एक्झाम्पल्स आहेत नॉन पोलार डायलेक्ट्रिक्सचे. ह्या ॲनिमेशनमध्ये हे पोलार मॉलिक्युल जे आहेत ह्यामध्ये सेपरेट मायनस आणि प्लस पोल सेपरेट दिसतात आपल्याला इथं, कारण ह्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास हा वेगवेगळ्या ठिकाणी असतो म्हणून, आणि नॉन पोलार जे नॉन पोलारमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे चार्जेस आहेत त्यांचा सेंटर ऑफ मास एकाच ठिकाणी असतो, त्यामुळे ह्याला सेपरेट असा पोल दिसत नाही, पोलॅरिटी दिसत नाही. हे आहेत नॉन पोलार मॉलिक्युल्स आणि हा आहे पोलार मॉलिक्युल्स ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट इज पोलरायझेशन ऑफ नॉन पोलार डायलेक्ट्रिक इन अँड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. बाहेरच्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण नॉन पोलार इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण नॉन पोलार डायलेक्ट्रिक सबस्टन्स जे ठेवलं आपण तर त्या नॉन पोलार डायलेक्ट्रिक सबस्टन्सचं बिहेवियर जे आहे हे आपण इथं स्टडी करायचं आहे. त्यासाठी नाव कन्सिडर दिस डायग्रॅम अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन. नाव इन दिस केस इन द प्रेझेन्स ऑफ अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ई नॉट द सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इन ईच मॉलिक्युल ऑफ नॉन पोलार डायलेक्ट्रिक इज पुल्ड इन द डायरेक्शन ऑफ ईवर. ज्यावेळी याला आपण कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेलं नाही, त्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं नसेल, त्यावेळी ई इक्वल टू झिरो असेल, त्यावेळी हे जे डाय मॉलिक्युल जे हे मॉलिक्युल्स डायपोल शो करत नाहीत, नॉन पोलार असतात, कारण याच्यामध्ये सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज कोइन्साइड असतो, त्यामुळे मध्ये पोल दिसत नाही. पण ज्यावेळी आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो तर त्यावेळी ह्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ज्या डायरेक्शनमध्ये पॉझिटिव्ह चार्जेस जे आहेत ह्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये हे मूव्ह होतात. आणखीन व्हाईल द सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज ऑफ डिस्प्लेस द इन अपोजिट डायरेक्शन. तर निगेटिव्ह चार्जचं सेंटर जे हे ह्या ह्या इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये मूव्ह होतं,
बघा ही इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन इकडे दाखवलेला आहे उजवीकडे, इकडे पॉझिटिव्ह चार्ज डिस्प्ले झालेला आहे सेंटर ऑफ मास पॉझिटिव्ह चार्जचा, आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये निगेटिव्ह चार्जचा सेंटर ऑफ मास डिस्प्ले झालेला आहे. ईच मॉलिक्यूल बिकम्स अ टायनी डायपोल हॅविंग अ डायपोल मोमेंट. आता प्रत्येक सिंगल मॉलिक्यूल जे आहे हा छोटा डायपोल बनतो प्लस आणि मायनस चार्जचा. द इंड्यूस्ड डायपोल मोमेंट ऑफ डिफरंट मॉलिक्यूल्स ॲड अप गिविंग अ नेट डायपोल मोमेंट टू द डायलेक्ट्रिक इन द प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. तर प्रत्येक मॉलिक्यूलची डायपोल मोमेंट ॲड होते आणि हा पूर्ण सबस्टन्स जे आहे हा इलेक्ट्रिक फील्डमध्ये हा डायपोल शो करतो. तर इथं ॲनिमेशनमध्ये पण दाखवले बघा, सिंगल हा चार्ज होता, मॉलिक्यूल एकत्र होते पॉझिटिव्ह निगेटिव्हचे चार्जेस. आता हे डिस्प्ले झाले आहेत बाहेरचे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळं वन साईडला पॉझिटिव्ह डिस्प्ले झालेला आहे, अदर साईडला अपोजिट डायरेक्शनमध्ये निगेटिव्ह डिस्प्ले झालेला आहे सेंटर ऑफ मास या चार्जचा. आणि हा प्रत्येक सिंगल मॉलिक्यूल जे आहे हा डायपोल शो करतो आहे आणि सर्वांचं हे डायपोल मुवमेंट ॲड होऊन रिझल्टंट डायपोल मुवमेंट तयार होतं. हा सिंगल मुवमेंट बघा चार्जेस असे डिस्प्ले झालेले आहेत सेंटर ऑफ मास यांचं, असं हे डिस्प्लेस होऊन आपल्याला सिंगल मॉलिक्यूल जे हा डायपोल मुवमेंट शो करतो आणि संपूर्ण सगळ्यांचे मुवमेंट ॲड होऊन टोटल हे सबस्टन्स जे आहे हा सबस्टन्स डायपोल मुवमेंट शो करतो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये नॉन पोलर मॉलिक्यूल्स नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. नेक्स्ट पॉइंट इज पोलरायझेशन ऑफ अ पोलार डायलेक्ट्रिक इन अँड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. बाहेरच्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये पोलार डायलेक्ट्रिक सबस्टन्स जे आहेत हे पोलार डायलेक्ट्रिक सबस्टन्सचं कसं बिहेवियर होतं हे बिहेवियर आपण इथं स्टडी करायचं आहे. नाव कन्सिडर दिस डायग्रॅम अँड करस्पॉन्डिंग ॲनिमेशन. इन दिस केस द मॉलिक्युल्स ऑफ अ पोलार डायलेक्ट्रिक हॅव टायनी परमनंट डायपोल मोमेंट. तर पोलार डायलेक्ट्रिकचे मॉलिक्युल जे असतात हे मॉलिक्युल्स हे डायपोल शो करत असतात प्लस अँड मायनस, कारण ह्याच्यामध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फॉर दिस पॉझिटिव्ह चार्ज अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फॉर दिस निगेटिव्ह चार्ज हे सेपरेट असतात, त्यामुळे डायपोल दिसतो याच्यामध्ये. इन द ॲबसेन्स ऑफ अँड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड टोटल डायपोल मुवमेंट इज झिरो. ज्यावेळी बाहेरचं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड झिरो असतं त्यावेळी ह्याच्यामध्ये सबस्टन्स हा डायपोल मुवमेंट शो करत नाही. इंडिव्हिज्युअल आयटम हा मॉलिक्युल हा डायपोल मुवमेंट शो करतो पण ॲज अ होल सबस्टन्स नॉट शोईंग दिस डायपोल मुवमेंट. वेन अन एक्सटर्नल फील्ड इज ॲप्लाइड द डायलेक्ट्रिक डेव्हलप्स अ नेट डायपोल मुवमेंट इन द डायरेक्शन ऑफ द एक्सटर्नल फील्ड हेन्स पोलराइज्ड. ज्यावेळी आपण बाहेरून एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डला अप्लाय करतो, बाहेरून एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर हे जे रँडम डायरेक्शनमध्ये मुवमेंट असायचे हे एकाच डायरेक्शनमध्ये अलाईन होऊन हा सबस्टन्स जे आहे हा सबस्टन्स पोलराइज होतो आणि पोलराइजन हे पोलॅरिटी शो करतो. हे ॲनिमेशनमध्ये दाखवले हे रँडम मोशन असते ज्यामध्ये. आणखीन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर हे जे मॉलिक्युल्स आहेत ह्या डायरेक्शनला अलाईन होतात पॅरल होतात. आणखीन हा सबस्टन्स जे आहे हा सबस्टन्स पोलराइज होतो. आता हे जे मॉलिक्युल्स आहेत इंडिव्हिज्युअल मॉलिक्युल्स हा डायपोल शो करत असतो पण सबस्टन्स डायपोल शो करत नाही ज्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड नसते. पण ज्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर हे जे मॉलिक्युल्स आहेत हे मॉलिक्युल्स ह्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला अलाईन होऊन हे जे संपूर्ण सबस्टन्स आहे हा सबस्टन्स डायपोल शो करत असतो, पोलरायझेशन यामध्ये शो होत असतं, पोलॅरिटी दाखवतं आणि डायपोल मुवमेंट दाखवतो हा सबस्टन्स एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये. नाउ कंक्लुजन इज Thus, both polar and non-polar dielectrics develop net dipole moment in the presence of an external electric field. तर पोलार आणखी नॉन पोलार दोन्ही प्रकारचे जे मॉलिक्युल्स आहेत किंवा सबस्टन्स आहेत हे सबस्टन्सेस एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये हे डायपोल शो करतात. द डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड पोलरायझेशन अँड इज डिनोटेड बाय पी. तर डायपोल मुवमेंट जे आहे प्रत्येक युनिट व्हॉल्यूमची ह्याला आपण पोलरायझेशन म्हणतो आणि हे पोलरायझेशन पी न दाखवतात. फॉर लिनियर आयसोट्रॉपिक डायलेक्ट्रिक्स, आता लिनियर आयसोट्रॉपिक डायलेक्ट्रिकसाठी पोलरायझेशन जे आहे पी हे साय ई इंटू ई बार असं असतं. तर ह्यामध्ये साय ई जे इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी ऑफ द डायलेक्ट्रिक मिडियम, तर डायलेक्ट्रिक मिडियमची इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी आहे साय ई. तर पोलरायझेशन जे आहे पी बार हे साय ई इंटू ई बार येतं इलेक्ट्रिक फील्ड. फॉर व्हॅक्युम साय ई इक्वल टू झिरो. फॉर व्हॅक्युमसाठी इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी जे ही इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी झिरो असते. नेक्स्ट पॉइंट इज रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक.
तर डायलेक्ट्रिक हा आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर त्याची एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ कमी करतो, रिडक्शन करतो, त्याच्याविषयी आपण इथं अभ्यास करायचा आहे. नाव कन्सिडर दिस डायग्राम अँड करस्पॉन्डिंग एन. नाव इन दिस केस कन्सिडर अ रेक्टँग्युलर डायलेक्ट्रिक स्लॅब प्लेस्ड इन अ युनिफॉर्म डायलेक्ट्रिक फील्ड ई ॲक्टिंग पॅरल टू टू ऑफ इट्स फेसेस. आता दोन असे इलेक्ट्रिक हे फेस आहेत, ह्या फेसमध्ये हा डायलेक्ट्रिक सबस्टन्स प्लेस केलं इथं. हा स्लॅब आहे डायलेक्ट्रिक स्लॅब, हे हे इलेक्ट्रिक फील्ड फेस आहेत. इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करण्याचे फेस इथे ॲनिमेशनमध्ये मग दाखवलेलं आहे. हे दोन चार्जेसचे फेस आहे, त्यामध्ये हा डायलेक्ट्रिक सबस्टन्स प्लेस केलेला आहे, ठेवलेला आहे डायलेक्ट्रिक स्लॅब. दीज टू सीट्स ऑफ इंड्यूस्ड सरफेस चार्जेस प्रोड्यूस अन इलेक्ट्रिक फील्ड ई नॉट बार कॉल्ड द पोलरायझेशन फील्ड इन द इन्सुलेटर विच अपोजेस द अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड ई बार. तर आपण हे बाहेर जे फेस जे आहेत, हे प्लेट जे आहेत, ह्या प्लेटमध्ये इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करण्यासाठी ह्या दोन प्लेट ठेवले आहेत आणि ह्याच्यामध्ये हा डायलेक्ट्रिक स्लॅब ठेवला आहे. आणि ह्या इलेक्ट्रिक फील्डमुळं तर ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पोलरायझेशन जे तयार होतं, हे पोलरायझेशन जे आहे इलेक्ट्रिक फील्डचं, तर हे ई नॉट बार आहे आणि बाहेरून आपण अप्लाय केलेलं ई आहे. तर याच्यामुळे ईमुळे हे पोलराईज झालेलं आहे, हे इनसाईडचा डायलेक्ट्रिक स्लॅब. याच्यामध्ये पोलॅरिटी शो झालेलं आहे, प्लस चार्ज मायनस चार्ज एनिमेशनमध्ये पण दाखवलं इथं. द नेट इलेक्ट्रिक द नेट फील्ड ई बार ई डॅश इनसाईड द डायलेक्ट्रिक इज व्हेक्टर सम ऑफ अप्लाइड फील्ड ई बार अँड द पोलरायझेशन फील्ड ई नॉट बार. तर ह्यामध्ये तयार झालेलं नेट फील्ड जे आहे, ही नेट फील्ड आपण ई डॅश म्हणलेला, तर हे व्हेक्टर सम आहे. ई हे इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय केलं आणि ई नॉट हे याच्यामध्ये डेव्हलप झालेलं आहे ह्या डायलेक्ट्रिक स्लॅबमध्ये. पण यांची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळं तर यांचं नेट फील्ड जे आहे, हे नेट फील्ड हे ई डॅश इक्वल टू ई मायनस ई नॉट मॅग्निट्यूडमध्ये. तर ई नॉट हे अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे मायनस आहे. ॲक्च्युली दोन्हीचे ॲडिशन असते, पण डायरेक्शन अपोजिटमुळे मायनस आलेलं आहे. तर हे ई डॅश हे नेट मॅग्नेटिक मॅग्निट्यूड आहे याची, इलेक्ट्रिक फील्डची, ह्या ह्याच्यामध्ये डायपोलमध्ये डायलेक्ट्रिक स्लॅबमध्ये. हे डायनॅमिक्समध्ये पण दाखवलं आहे आणि डायग्राममध्ये पण आहे. वेन डायलेक्ट्रिक इज प्लेस्ड इन अन एक्स्टर्नल इलेक्ट्रिक फील्ड द डायपोल बिकम्स अलाइन्ड. हे अलाइन झाले डायपोल यामध्ये डायलेक्ट्रिकचे. नाउ अगेन कन्सिडर दिस डिफरंट केसेस अँड ॲनिमेशन. हिअर द ग्रेटर द अप्लाइड फील्ड ग्रेटर इज द डिग्री ऑफ अलाइनमेंट ऑफ द डायपोल्स अँड हेन्स ग्रेटर इज द पोलरायझेशन. आपण बाहेरचे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आपण जेवढी जास्त लावू, जेवढी जास्त अप्लाय करू, तेवढं ह्याच्यामध्ये जे डायलेक्ट पोलरायझेशन तयार झालं आहे या स्लॅबमध्ये ते जास्त असतं आणि हे अपोजिट डायरेक्शनमध्ये असतं. द इंड्युस्ड डायपोल मुवमेंट डिसअपियर्स वेन द फील्ड इज रिमूव्ह. बाहेरचं आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जर आपण रिमूव्ह केलं तर यामध्ये डायपोल मुवमेंट जे आहे, ही डायपोल मुवमेंट पण रिमूव्ह होते, डिसअपियर होते. आपण यामध्ये बघा इथं ह्या दोन प्लेट जे आहेत, इंड्युस्ड सरफेस चार्जेस ऑन डायलेक्ट्रिक इस्टॅब्लिश द पोलराइज द ई नॉट बार इन द इंटेरियर. तर बाहेरच्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आपण ई बार अप्लाय केल्यानंतर हा डायलेक्ट्रिक स्लॅब जे आहे, ह्या डायलेक्ट्रिक स्लॅबमध्ये अपोजिट डायरेक्शनमध्ये तयार झालेली डायपोल आहेत, पोलरायझेशन आहे. आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन दाखवले, द नेट फील्ड ई डॅश इज व्हेक्टर सम ऑफ ई अँड ई नॉट. तर याचं रिझल्टन जे ई डॅश हे आहे नेट फील्ड, हे दाखवलं इथं डायग्राममध्ये आणि ॲनिमेशनमध्ये पण आहे. ह्या दोन प्लेट ज्या आहेत, ह्या दोन प्लेटमध्ये ह्यामध्ये अपोजिट डायरेक्शनमध्ये पोलॅरिटीमध्ये डायरेक्शनमध्ये हे तयार झालेलं आहे फील्ड, अपोजिट डायरेक्शनमध्ये पोलरायझेशन झालेलं आहे. आणि ही जे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जी आपण जेवढी व्हॅल्यू वाढवू तेवढी ही याच्यामध्ये पोलरायझेशन वाढत असतं. बाहेरच्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू आपण काढून घेतली तर ह्या स्लॅबमधलं हे पोलराईज झालेलं आहे, हे पोलरायझेशन पण झिरो होतं, निघून जातं, रिमूव्ह होतं ह्या स्लॅबमध्ये. डायलेक्ट्रिक पोलरायझेशन ज्या स्लॅबमध्ये तयार झालं हे पण बाहेरचे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आपण काढून घेतल्यानंतर हे पण नल होतं, न्यूट्रल होतं, झिरो होतं ह्या डायलेक्ट्रिक स्लॅबमध्ये बाहेरचे इलेक्ट्रिक फील्ड काढून घेतल्यानंतर. हे आहे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ह्या डायलेक्ट्रिक स्लॅब जे आहे, ह्या डायलेक्ट्रिक स्लॅबचं बिहेवियर असं होत असतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग व्हिडिओज अँड डोंट फॉरगेट टू subscribe, like, and share.